नमस्कार, मी स्वामिता संजय पैठणकर. S7 न्यूजच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत आहे. पाहूया आजच्या ताज्या घडामोडी. प्रथम एक नजर टाकूया आजच्या मुख्य हेडलाईन्सवर. केज व धारूरसह संपूर्ण देशात योग दिन साजरा. केज व धारूर शहरातील शाळेतही पार पडला योगाभ्यास. धारूर येथे शेतकऱ्यांनी शासनाच्या निर्णयाची होळी. तर दुसरीकडे धारूरच्या भ्रष्टाचार निर्मूलन समितीमुळे सुरू केला बंद रस्ता. आषाढी वारीनिमित्त वाटेवर साकारल्या सुंदर रांगोळ्या. केज तालुका BJP ची तालुका कार्यकारिणी जाहीर. केज पोलीस स्टेशनच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन. आणि आता पाहूयात सविस्तर आढावा. आज केज व धारूर तालुक्यासह संपूर्ण देशात 21 जून हा योग दिन म्हणून साजरा करण्यात आला. देशात व जगात योग शिक्षणाची जागृती व्हावी याकरिता योग दिन हा योग दिवस म्हणून साजरा करण्यात येऊ लागला. दिल्लीत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील शाळेतील विद्यार्थ्यांसोबत योग शिबिरात प्रशिक्षण घेतले. केज शहरातील बहुतांशी शाळेत योग दिन साजरा करण्यात आला. केज शहरातील स्वामी विवेकानंद विद्या मंदिर शाळेत योग दिन प्रशिक्षणाने साजरा करण्यात आला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुर्डी येथे व सोनी सांगवी येथे योग दिन साजरा करण्यात आला. केज तालुक्यातील साने गुरुजी निवासी महाविद्यालयातील योग दिन साजरा करण्यात आला. केजच्या जिल्हा परिषद शाळेतही योग शिबिर अभ्यास घेण्यात आला. तालुक्यातील काळेगाव घाट येथेही योग दिनानिमित्त विद्यार्थ्यांना योगाचे शिक्षण देण्यात आले. केज तालुक्यातील मस्साजोग येथेही जिल्हा परिषद शाळेत योग शिबिर पार पडले. केज तालुक्यातील सिद्धिविनायक विद्यालयात देखील योग दिन योगाभ्यास करण्यात आला. छत्रपती शिवाजी विद्यालय आडस या शाळेतही योग दिनानिमित्त योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. धारूर पंचायत समितीमध्येही अधिकारी व कर्मचारी यांनी योगासने करून योग दिन साजरा केला. पाहुयात पुढील बातमी किल्ले धारूर येथील. किल्ले धारूर येथे शेतकरी नेते कॉम्रेड यांनी शासनाच्या शेतकरी विरोधी भूमिकेचा व निर्णयांचा निषेध करून अध्यादेशाची होळी केली. यावेळी कॉम्रेड काशीनाथ शिरसट व जिल्हाध्यक्ष कॉम्रेड मोहन लांब, कॉम्रेड सुशेन शिरसट यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपण ज्या संघर्षासाठी इथे उभे आहोत, महाराष्ट्र राज्यामध्ये या लबाड शासनाने सर्व शेतकऱ्यांची दिशाभूल केलेली आहे. एका वेळी एक निर्णय घेतात तर दुसऱ्याच वेळी दुसरा निर्णय घेतात आणि फक्त कंपन्यांच्या हितासाठी हे सगळं कसं चालवायचं याच्यासाठी हे सरकार चाललेलं आहे. असलं पाहिजे हा सगळा शेतकऱ्यांच्या विरोधातला निर्णय म्हणून आम्ही घ्या निर्णयाची होळी करत आहोत. काढा बाजूला काढा.
राज्य सरकारच्या नावानं। दुसरीकडे किल्लेधारूर येथे गेली 3 वर्षे रस्ता बंद असलेला धनगरवाडा कसबा विभागाचा सार्वजनिक रस्ता तहसील प्रशासन व तेथील भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या पुढाकाराने सुरू करण्यात आला। आपण पाहत असलेले हे दृश्य गर्दीतील माणसांचे नाही तर हे चित्र आहे वारीच्या वाटेवर साकारलेल्या सुंदर रांगोळ्यांचे। पाहूयात ह्या सुंदर रांगोळ्या। पाहुयात पुढील बातमी भाजपच्या केज तालुका कार्यकारिणीच्या निवडीची। केज तालुका भारतीय जनता पार्टीच्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली। दिलीप करपे यांची तालुका अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली। तालुका सरचिटणीसपदी भगवान केदार व तुकाराम गोरे यांची निवड करण्यात आली आहे। केज तालुका भाजप युवा मोर्चाच्या कार्यकारिणीची निवड ही आज घोषित करण्यात आली। युवा मोर्चा अध्यक्षपदी दत्तात्रय इंगळे यांची निवड झाली असून सरचिटणीसपदी दत्तात्रय गायकवाड व दादासाहेब कराड यांची निवड करण्यात आली आहे। पाहुयात बातमी रमजानच्या इफ्तार पार्टीची। सध्या केज शहरात पवित्र रमजान महिन्याचा उपवास या निमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणी इफ्तार पार्टीचे आयोजन होत आहे। आज केज पोलीस स्टेशनच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमासाठी केजच्या आमदार सौ संगीताताई ठोंबरे यांच्यासह शहरातील सर्वधर्मीय नागरिक उपस्थित होते। रमजानचा पवित्र महिना सुरू आहे, उपवास सुरू आहेत या महिन्यातले आणि वेगवेगळ्या ठिकाणी केज शहरामध्ये इफ्तार पार्टीचं आयोजनही वेगवेगळ्या दिवशी होत आहे। आज आपण बघताय केज शहरातील केज पोलीस स्टेशनच्या वतीनं मुस्लिम बांधव त्याचबरोबर हिंदू बांधवांसाठीही निमंत्रित करून या ठिकाणी इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं। या ठिकाणी बराच वेळ झालाय उपवास सोडण्याचा कार्यक्रम सुरू आहे, आपण बघताय मागंही सुरू आहे। या ठिकाणी आपल्या पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक शिरीष हुंबे साहेब या ठिकाणी माझ्यासोबत आहेत। पोलीस प्रशासन नेहमी जनता आणि पोलीस प्रशासन यांच्यातला समन्वय साधण्यासाठी अशा उपक्रमांचं नेहमी केज पोलीस स्टेशननं वेळोवेळीच्या अधिकाऱ्यांनी त्यावेळच्या अधिकाऱ्यांनी असा प्रयत्न केलेला आहे आणि तो नक्कीच स्तुत्य उपक्रम असतो। या ठिकाणी शिरीष हुंबे साहेब आहेत, सर काय सांगाल आजच्या या नियोजनाबद्दल? आजचं नियोजन म्हणजे जातीय सलोख आहे, त्यामुळे एकमेकाबद्दल एकमेकाच्या धर्माबद्दलची आपुलकी एकमेकाबद्दलचं प्रेम वाढावं हा यामधला उद्देश आहे आणि त्यानिमित्तानं एक सेवा करण्याची संधी मला भेटलेली आहे म्हणून मी हा छोटासा प्रयत्न केला आहे। निश्चितच केज पोलीस स्टेशनचा अस्तित्व उपक्रम आपण मानूया। वर्षभर केज पोलीस स्टेशनचे वेगवेगळे अधिकारी जेव्हा जेव्हा आले केजमध्ये तेव्हा नक्कीच केज पोलीस स्टेशनमध्ये सामाजिक सलोखा धार्मिक जातीय ऐक्य राखण्यासाठी आणि सामाजिक ऐक्यासाठी नेहमीच प्रयत्न झालेले आहेत। या बातमीबरोबरच आजचे हे बातमीपत्र संपले। उद्या पुन्हा भेटूयात याच चॅनलवरती याच वेळी नवीन ताज्या घडामोडींसह। पाहत रहा SA1 न्यूज। तोपर्यंत नमस्कार।